नमस्कार, तुमचं परत एकदा स्वागत आहे इंडिक विचार मध्ये. मी अजय सुदामे आणि तुम्ही बघत आहात नवळ राजकारण. एकाच आठवड्याचा जिमतेम ब्रेक झाला आणि परत आपले लाडके राजकारणी शरद पवारांवरती बोलायची आज परत वेळ आलेली आहे. ज्या लोकांनी व्हिडिओचा थंबनेल बघितला असेल त्यांच्या लक्षात आलं असेल साधारणपणे की आपण काय विषयावर बोलणार आहोत. तर शरद पवारांनी आता जे एक 5-7 दिवसापूर्वी एक विधान केलं काँग्रेसविषयी, त्याच्यामुळे हा विषय घ्यावा लागला. तर शरद पवारांची अवस्था त्या मोठ्या घरातल्या सुनबाईसारखी झालेली आहे की जिला आता सासूरवास अगदी नकोसा झालेला आहे, पण सासऱ्याची मालमत्ता मात्र सोडवत नाही. खरं म्हणजे या सासूरवासाला कंटाळून पवारांनी 1999 मध्ये वेगळा संसार झाला, पण ऋणानुबंधाच्या गाठी इतक्या घट्ट बसलेल्या की संबंध काही संपेनात. सासू सासरेही इतके नाठाळ की तब्येत खालावली पण ताबा सोडायला तयार नाहीत. काल बाजारात आलेल्या नवीन कंपनीनी सगळा धंदा खाऊन टाकला. जुन्या मोठ्या वाड्याच्या मालाला खप राहिल्याने ही गोष्ट तर खरीच, पण सुनबाईनी वेगळा काढलेल्या धंद्याला सुद्धा काही अच्छेदिन आले नाहीत. आणि म्हणूनच शेवटी त्याचा परिपाक म्हणजे वैतागून गणेश चतुर्थीच्या दिवशी केलेलं हे विधान की काँग्रेस आता त्या जुन्या मोठ्या जमीनदारासारखी राहिलेली आहे. मोठा म्हणजे तो आधीच मोठा होता, त्याच्याकडे फक्त आता हवेली राहिली आहे. पण हवेलीच्या डागडुजीला सुद्धा जे लागतील ते पैसे आता त्यांच्याकडे राहिलेले नाहीत. पुढे ते असंही म्हणाले की हे जरी खरे असले, म्हणजे काँग्रेस ह्या त्या जमीनदारासारखा असला ज्याच्याकडे डागडुजी करायला पैसे उरलेले नाहीत, असं जरी काँग्रेस असली तरी सुद्धा त्याचबरोबर ही गोष्ट सुद्धा खरी की आज ऑल इंडिया प्रेझेन्स, पूर्ण भारतभर प्रेझेन्स असलेला भाजप सोडून काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे. ही गालात मारायची आणि त्याच्यावर त्याच्यानंतर मग फुंकर घालायची ही पवारांनी प्राप्त केलेली खास सिद्धी आहे. आता एक विनंती अशी, खास करून स्त्रियांना, की या हे जे मी उदाहरण दिलं सासू सुनेचं, याला शब्दशः अक्षरशः घेऊ नये, एक रूपक म्हणून घ्यावे. याच्यामध्ये कोणाचाही अपमान करणे हा हेतू नसून यातून पवारांची आजची परिस्थिती समजून सांगणे हा आहे. या उदाहरणातील सासूबाई किंवा सासरे म्हणजे अर्थात गांधी कुटुंबीय आणि त्यांचा माल किंवा त्यांचा बिझनेस म्हणजे त्यांना मिळणारी मतं आहेत. आता ही गोष्ट खरी की काँग्रेसची अवस्था खरोखर त्या जमीनदारासारखी झालेली आहे ज्याच्याकडे आता हवेलीची डागडुजी करायला सुद्धा पैसे उरलेले नाहीत. म्हणजे सांगायचं असं की काँग्रेसला आता मिळणारी मतं ही मागच्या 20 वर्षामध्ये साधारणपणे म्हणजे 1989 नंतर कमीच होत आलेली आहेत. 2019 उदाहरण घ्यायचे झाले तर भाजपला 37.36%, काँग्रेसला 19.52% म्हणजे जवळजवळ 20%. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर सरळ ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस आहे, त्याला केवळ 4.22%. लक्षात घ्या, काँग्रेसच्या 20 पासून सरळ 4.5%. चौथ्या क्रमांकावर बहुजन समाज पार्टी म्हणजे मायावतींचा पक्ष आहे आणि त्याच्याही खाली समाजवादी पार्टी आहे. म्हणजे काँग्रेस नंतरच्या नेक्स्ट 3 पक्षांची जरी टोटल केली, 4 नंतर काहीतरी 2.5 आणि 1.5 अशी जर काही टोटल केली तरी 10% सुद्धा होत नाही, म्हणजे काँग्रेसच्या अर्ध्यापेक्षा सुद्धा होत. सांगायची गंमत अशी की जे पवार साहेब काँग्रेसला इतकं हिणवत आहेत त्यांचा क्रमांक या सूचीमध्ये 13वा येतो, त्यांना केवळ 1.5% मतं मिळाली. तरी सुद्धा पवार कसे काय राष्ट्रीय नेता हा पण एक प्रश्नच आहे, पण तो आजचा विषय नाही, पण त्याच्यावर कधीतरी नंतर बोलू. आता हा मी जो तुम्हाला टेबल दाखवतोय त्याच्यात बघा, मी 6 पक्ष घेतलेले आहेत, बीजेपी, काँग्रेस, टीएमसी, बीएसपी, समाजवादी पार्टी आणि अर्थात पवारांचा एनसीपी. तर भाजपला 2019 मध्ये 37%, काँग्रेसला 20%, टीएमसीला 4.22, बीएसपी बहुजन समाज पार्टीला 3.63, समाजवादी पार्टीला 2.55 आणि पवार जे 13व्या नंबरवर आहे त्यांना 1.39. आता याच्यात गंमत बघा की भाजपला 37% मतं मिळाली आणि त्यांना 303 जागा मिळाली. म्हणजेच त्यांच्या प्रत्येक 1% मतवारीला 1% ऑफ वोट्सना
त्यांना 8.11 म्हणजे 8 पेक्षा थोड्याच्या जागा जास्त जागा मिळतात. तर काँग्रेसची अवस्था बघा, काँग्रेसला 20% जवळ 20% मतं मिळाली पण त्यांना केवळ 52 जागा मिळाल्या. म्हणजे जे बीजेपीच्या 1% वोटला 8 जागा मिळत होत्या त्या काँग्रेसच्या 1% वोट 1% 1% वोटला केवळ 2.66 एवढ्या सीट मिळतात बरोबर. आता त्याच्या खाली टीएमसी, बीएसपी, समाजवादी पार्टी आणि एनसीपी तुम्ही बघा, तर टीएमसीचा सुद्धा हा रेशो अतिशय चांगला आहे, 5.4% इतका आहे. काँग्रेसचा किती आहे? 2.66, म्हणजे टीएमसीचा अर्धा. बीएसपीचा 2.75, समाजवादी पार्टीचा 1.96 आणि पवारांच्या पक्षाचा सुद्धा वाईट नाही. तर जेव्हा पवार हे म्हणतात की तुमची मोठी हवेली आहे, याचा अर्थ हा मित्रांनो, ते हे सांगू इच्छितात की तुम्हाला भरपूर मतं भरपूर मिळाली असतील पण तुमचे खासदार निवडून येत नाहीत आणि म्हणूनच तुम्ही भाजपला थांबवायला असमर्थ आहात. आता प्रश्न असा की पवारांनी 1999 मध्ये काँग्रेस सोडली, ममता बॅनर्जी 1998 मध्ये सोडली, जगनमोहन रेड्डी सुद्धा त्या सूचित त्यांनी 2011 मध्ये सोडली, पण हे नेते कधी तुम्हाला काँग्रेसविषयी बोलताना आढळणार नाहीत. त्याच्यात तुम्ही पुढे अजून नावं जोडा, हिमंत बिस्व शर्मा 2013 मध्ये सोडली, ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मागच्या वर्षी. हे सगळे राजकारणी आपापल्या परीने अतिशय यशस्वी राजकारणी आहेत. ममता बॅनर्जी आणि जगनमोहन रेड्डी यांनी तर वेगळे पक्ष स्थापून मुख्यमंत्रीपद मिळवलेलं आहे पण तुम्ही त्यांना कधी काँग्रेसविषयी फारसं वेडोवाकडं बोलताना ऐकणार. हिमंत बिस्व शर्मा आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांना सुद्धा हाच नियम थोड्याफार फरकानी लागू होतो. मणिपूरचे बिरेन सिंग, अरुणाचलचे पेमा खांडू किंवा पुडुचेरीचे रंगस्वामी ही सुद्धा याच सूचीतली नावं आहेत. थोडक्यात काय, ज्या नेत्यांचे गांधी कुटुंबियांशी जमले नाही ते काँग्रेस सोडून बाहेर पडले आणि आपापल्या राज्यात काँग्रेसला नामशेष करून मुख्यमंत्रीपद मिळवले. पण याच्या विरुद्ध पवारांनी काय केले? पवारांनी 1999 मध्ये काँग्रेस सोडली पण लगेचच त्याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस बरोबर युती केली आणि भाजप सेनेला पराभूत केले. एवढ्याने झालं नाही, 2004-2009 मध्ये सुद्धा हेच केलं आणि त्यानंतर 15 वर्षे ते काँग्रेस बरोबर सत्ता उपभोगत होते. या विरुद्ध ममता बॅनर्जी घ्या किंवा जगनमोहन रेड्डी घ्या, यांनी काँग्रेस सोडल्यानंतर तिथल्या तेव्हा तिथे काँग्रेस सोडल्यानंतर त्यावेळेला जो पक्ष सत्तेत होता त्याचा त्यांनी कडाडून विरोध केला. ममता बॅनर्जींनी अक्षरशः रस्त्यावर उतरून काँग्रेस आणि सीपीआयएमचा विरोध केला. त्यामध्ये जे कम्युनिस्टांचं जुनं राजकारण आहे, कम्युनिस्टांनी त्यांना लक्ष केलं, त्याच्यात त्या एका दंग्यामध्ये ममता बॅनर्जीचा जीव जाता वाचला. पण त्यांनी 13 वर्ष स्ट्रगल केल्यानंतर, लढा दिल्यानंतर शेवटी 2011 मध्ये त्या मुख्यमंत्री झाल्या. जगनमोहन रेड्डीला सुद्धा हेच उदाहरण थोड्याफार फरकाने लागू होतं. हे सगळं सांगण्यामागे पवारांचे कर्तृत्व किती हे तुम्हाला कळावे एवढाच हेतू आहे. पवार कधीही ममता बॅनर्जी किंवा जगनमोहन रेड्डी सारखे अजूनही नेते असतील, पण मला ही जर उदाहरणं आली आठवली तुम्हाला सांगली उदाहरणं आठवली ती सांगतो, पवार कधीही ममता बॅनर्जी किंवा जगनमोहन रेड्डींसारखे कर्तृत्व गाजवून स्वबळावरती मुख्यमंत्रीपद मिळवू शकले नाही. त्यांच्या 50 वर्षापेक्षा जास्तच्या कारकिर्दीमध्ये त्यांना नेहमीच कुठल्या ना कुठल्या दुसऱ्या पक्षाचा टेकू लागलेला आहे. आता तुम्ही यावर म्हणणार की हे सगळं ठीक आहे पण याचा संबंध पवारांनी आता केलेल्या विधानाशी काय? तर याचं उत्तर देण्याआधी एक काही 8-9 महिन्यापूर्वीचा प्रसंग तुम्हाला आठवण करून देणं भाग आहे. एक 9 महिन्यापूर्वी साधारणपणे डिसेंबर 2020 मध्ये पवारांनी काँग्रेसला असेच दिवसले होते. 4 डिसेंबरला पवार दिल्लीला किसान आंदोलनाच्या निमित्ताने गेले होते. त्यावेळेला पवारांनी राहुल गांधी अतिशय अपरिपक्व आहेत आणि अजून भारतातल्या लोकांनी त्यांना लीडर म्हणून ऍक्सेप्ट केलेलं नाही असं विधान केलं
आणि लगेच, पण लोकांचे गांधी घराण्यावरती प्रेम आहे हे सुद्धा सांगून टाकलं. मी जसं तुम्हाला वरती सांगितलं, पवारांना ही खास एक सिद्धी प्राप्त आहे की आधी गालात मारायची आणि मग त्याच्यावरती फुंकर घालायची. तर त्याच प्रकारचं विधान पवारांनी तेव्हा सुद्धा केलं. त्यावेळी 10 डिसेंबरला पवारांचे पर्सनल फ्रीलान्स जर्नलिस्ट व आपले वडापाव चाणक्य संजय राऊत यांनी काँग्रेसने पवारांना जर का युपीएचे चेअरमन केले तर आपल्याला आनंद होईल असं विधान केलं. जसं काही पूर्ण जगाला यांना कशाने आनंद होणार याची पडलेली. आणि त्याच वेळेला बरोबर 10 डिसेंबरलाच एक अतिशय आधी प्रसिद्ध असलेले आणि मराठी आधी मराठी भाषी असलेले एक प्रसिद्ध पत्रकार, म्हणजे आता कुप्रसिद्ध झालेले पत्रकार, यांनी अशी ट्विट केली होती की देर इज अ बज इन दिल्ली. ते मी ट्विट इथे तुम्हाला दाखवतोय. देर इज अ बज इन दिल्ली की पवार साहेबांना आता युपीचे चेअरमन करणार आहेत. म्हणजे माहोल बनवण्याचं जे पवार साहेबांचं कौशल्य आहे ते मित्रांनो लक्षात घ्या. ते जे वातावरण तयार, जे वातावरण निर्मिती करतात ती कमालीची असते. उगीच नाही मोदी त्यांना आपले गुरु म्हणत. सोनियाजी त्यांच्या या सगळ्या नाटकाला त्यावेळेला बळी पडल्या नाहीत तो भाग वेगळा, पण त्यावेळी सुद्धा डिसेंबर 2020 मध्ये सुद्धा पवारांचा प्रयत्न गांधी कुटुंबियांचे आपल्याला पाठिंबा मिळावा हाच होता. आताही एक 5-6 दिवसापूर्वी केलेलं जे विधान आहे त्याचाही रोख तोच आहे. पवार काँग्रेसला हेच म्हणतात की तुमचा वारस नालायक निघाला, त्याला घेऊन तुम्ही मोदींना थांबवू शकत नाही आणि म्हणून मला पाठिंबा द्या. तुमच्या रंग गेलेल्या हवेलीची डागडुजी, म्हणजे तुमचे 20% मत घेऊन मी मोदींना थांबवू शकतो. असं जर का आपण करू शकलो नाही तर आपल्या सगळ्यांचे भवितव्य अंधकारमय आहे. अर्थात पवारांचे भवितव्य म्हणजे त्यांची लाडकी लेख. मी हे तुम्हाला सगळ्या चतुर लोकांना सांगायची गरज आहे असं मला वाटत. आज इतकेच. मित्रांनो नमस्कार. आम्हाला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा.